हे एक दोरीवर चढणारं सुंदर फुलपाखरू आहे. यासाठी आपल्याला लागेल एक कार्डशीट, दोन रिफिल्स, मणी आणि आईस्क्रीमच्या काड्या. एका फुलपाखराच्या आकाराचं दुहेरी कार्डशीट घ्या, त्यावर एक छान रंगवलेलं फुलपाखरू असं चिकटवा. आता त्याला उलटवा आणि त्याच बाजूवर टिंक लावून घ्या. दोन रिकामी रिफिल्स घेऊन किंचित तिरकी ठेवून ह्या गम लावलेल्या कार्डशीटवर चिकटवा. त्याच्यावर फुलपाखराचा दुसरा भागही चिकटवून घ्या. दोन कार्डशीटमध्ये दोन्ही रिफिल्स किंचित तिरकी सँडविच केलेली तुम्हाला मिळतील. बाहेर आलेल्या रिफिल्सचा थोडा भाग ठेवून बाकीचा कापून टाका. पहा, मागे तिरक्या रिफिल्स दिसत आहेत. आता आईस्क्रीमच्या काड्या घेऊन तिच्या मध्यभागी दोन आणि प्रत्येकी टोकाला दोन दोन अशा खाचा करा. 2 मीटर लांबीचा दोरा सुईमध्ये ओवून दाखवल्याप्रमाणे एका रिफिलमध्ये घाला आणि मग दुसऱ्या रिफिलमधून ओवून घ्या. रिफिलमधून बाहेर आलेल्या दोरीच्या टोकाला एक एक मणी बांधा. हे मणी हँडलचं काम करतील. आता दोरीची राहिलेली दोन्ही टोकं आईस्क्रीमच्या काडीच्या दोन्ही टोकांना अशी बांधून घ्या. आता तुमचं दोरीवर चढणारं सुंदर रंगीत फुलपाखरू जवळजवळ तयार झालं. आईस्क्रीमच्या काडीला मध्ये लूप तयार करून एखाद्या खेळाला टांगा. आता मण्यांना बांधलेला दोरा ताणून मणी एकामागून एक जर ओढले तर तुमचं फुलपाखरू दोरीवर वर चढेल. दोरीवरील ताण जर तुम्ही कमी केला तर फुलपाखरू वजनामुळे आपोआप खाली येईल. आहे की नाही आकर्षक फुलपाखरू?